गेल्या 2 वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी प्रथमच आषाढी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे. त्या दृष्टिकोनातून वर्धा विभागामार्फत मोठ्या प्रमाणात जादा वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. यावर्षी वर्धा जिल्ह्यातून संपूर्ण वर्धा जिल्ह्यातून 60 गाड्यांचं नियोजन आम्ही केलेलं आहे. त्यामध्ये वर्धा आगारातून 25 आहेत, आर्वी आगारातून 10 आहेत, हिंगणघाट आगारातून 15 आहेत आणि तळेगाव आणि पुलगाव आगारातून प्रत्येकी 5 असे 60 गाड्यांचं नियोजन आम्ही आता केलेलं आहे. या गाड्या दिनांक 6 जुलैपासून पंढरपूरसाठी रवाना होतील. आणि जर काही जर एखाद्या गावामध्ये जर 40 लोकांचा एखादा ग्रुप असेल किंवा असं एखादा एक प्रवाशांचा जाणाऱ्या भाविकांचा जो ग्रुप असेल तर त्यांनी जवळच्या आगार व्यवस्थापकाने संपर्क साधला असता तर त्या गावातून आम्ही स्पेशल गाडी सोडण्यासाठी आमची तयारी आहे. त्या दृष्टिकोनातून आपण आगार व्यवस्थापकाशी संपर्क साधावा. या नागरिकांसाठी ज्या 50% सवलत आहे त्या सवलतीचा लाभ आपल्याला मिळणारच आहे. या व्यतिरिक्त कुठलंही अडचण येणार नाही आपल्याला.